रजय झाली तयारी? तो रजय मला सांग, आज पप्पा काही बोलले का तुला? अरे अरे हसतोयस काय? मी काहीतरी विचारते तुला. प्रश्न चुकलाय तुझा. आज पप्पा काय बोलले असा प्रश्न हवा होता खर तर. कारण मी दिसलो कि ते संधी सोडतच नाहीत ना असो, आणि मी त्याचा विचार करणं सोडून दिलाय. आणि तूही नको खरंच. जय, जनरली लग्नानंतर सुनेचा छळ होतो सासूकडून असं ऐकलं होतं मी, पण इथे सासरा जावयाचा छळ करतोय ही पहिलीच केस असेल नाही? आणि मी एक पत्नी व्रता पती काहीच करू शकत नाही, आणि त्यावर हा समाज एका बस 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 झोपायचं नाहीये, सकाळी लवकर उठायचंय. उद्या काय फ्री बर्ड असणार ना तू? हे बघ, ती रजनी तुझ्या बरोबर जरी असेल ना उद्या, तरी सुद्धा तुझी बायको घरी तुझी वाट बघतीये हे विसरू नकोस. एरवी विसरलो असतो, पण उद्या रजनी सोबत आहे ना, मग तुला विसरणं शक्यच नाही. वा, काय टेलिपथी आहे. हॅलो, उद्याची तयारी झाली? हो झाली. मला झोपच येत नाहीये जय. उद्याचा दिवस कधी उजाडतो असं झालंय मला. अरे लहानपणी शाळेची पिकनिक असायची ना, तेव्हा अशी एक्साइटमेंट असायची, झोप नाही लागायची रात्री. कामाच्या फाइल्स घेतल्यास का तू? हो रे बाबा घेतल्यात. बरं उद्या कंपनीची गाडी आधी माझ्या इथे येईल पिकअप करायला, आणि मग मी तुला विरारला येऊन पिकअप करते. मला फक्त पोस्टल ऍड्रेस पाठव, ड्रायव्हरला सांगाय. नको. मग मी उद्या दादरला येतो सकाळी, आपण तिथून एकत्र जाऊ. विरारून दादर? बरं ठीक आहे, जे येताना लोणावळ्याला थांबूया नक्की. काय वातावरण असेल ना आता तिथे. आणि एक सांगू जय. बोल. ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की तू पुण्याच्या या मीटिंग साठी अदितीचं नाव सजेस्ट करशील, पण थँक्स जय, तू माझं नाव सजेस्ट केलंस. रजनी, तो माझा निर्णय नव्हता. आणि ऐक ना, मला आता खूप झोप येते, मी झोपतो, फोन ठेवतोय, उद्या भेटू. अरे ऐक ना. हॅलो जय, अण्णा पुरवणी वाचायची काय? तुमची वाचून झाली की मग? हो झाली झाली, वाचून झाली. घ्या घ्या तू. अण्णा कालचं लक्षात आहे ना, माझी मैत्रीण तिला बोलावणार आहे भेटायला. जय चा. अण्णा तुमच्या औषधांची वेळ झाली. हो हो घेतोच. जय, आज अण्णांना रुटीन चेकअप साठी न्यायचंय संध्याकाळी. नाही नाही मी नेईन त्यांना, पण एक काम कर, थोडी उशिराची अपॉइंटमेंट घे, मी पण येतो. अरे पण तू पुण्याला निघालायस ना. अण्णा तुम्ही कोणाची आणि कसलीही काळजी करू नका, तुम्ही घ्या नाश्ता घ्या. हो मी दुपारपर्यंत काम संपलं की निघेन, संध्याकाळपर्यंत पोहोचेन अण्णा. मग मी जरा उशिराची अपॉइंटमेंट घेते. हा
मी निघतो आता अण्णा येतो. काका काकू येतो. हो गुड मॉर्निंग मैडम. गुड मॉर्निंग. हाँ तो लेकर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कसुई काय झाले कुठे हरवली आहेस? काय नाही आज खूप काम आहे. जय आणि रजनी नाहीये तर ऑफिस एकदम रिकामा रिकामा वाटतंय ना. आपण जयला फोन करूया म्हणजे नंतर थोड्या वेळाने. जुई अग कामात असतील ते. जय रजनी बरोबर कोणाचं काय तर कोणाचं काय. तू जयला सांगितलंस ना काम संपल्यानंतर सरळ घरी ये म्हणून. हो खरं म्हणजे काय माहिती रजनी तशी चांगली आहे. प्रॉब्लेम हा आहे की ती रजनी आहे तिचा काही भरोसा नाही आहे ती काय करेल. ऍक्च्युली ना जयने सांगायला हवं होतं की मी आदितीला पुण्याला घेऊन जातो म्हणून. सरळ पण ते आता ते बरोबर आहे की तुझ्या ते दाभोळकरांसमोर काय बोलणार ना. आता इथे राहून काय काय करणार दिवस आहे. काका तू रागवू नकोस पण मला ना खरं त्यांची खूप भीती वाटते. भीती? हो म्हणजे तुझ्या दाभाव करून बघितलं की मला धडकी भरते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये गुड मॉर्निंग. व्यवस्थित आलीस? अरे हे काय जय आणि रजनी परस्पर गेले का पुण्याला? हो एव्हाना पोहोचले पण असतील. चला बरं झालं. अग पुण्याला गेलेत ते त्यात काय बरं झालं? तसं नाही ग म्हणजे कसं रजनी गेल्यामुळे ऑफिस मधली काम शांतपणे निवांतपणे होतील. काका बोला. जयला फोन करत राहा. हो हॅलो लागतच नाही. हॅलो. हो आऊ आले. बस आऊ ही फाईल यात केरळच्या सगळ्या डिटेल्स. गुड आऊ प्लीज एकदा चेक करून घेता का म्हणजे क्लायंटच्या सगळ्या रिक्वायरमेंट यात येतील याची मी काळजी घेतली आहे. पण प्लीज एकदा तुम्ही बघून घ्या ना सगळं बरोबर आहे ना म्हणजे. हो मी बघेन नंतर.
त्याची आता काही घाई नाहीये. आज तुमची महत्वाची मीटिंग आहे ना. अविनाश, तू आणि आदिती आज मीटिंगला जाणार आहात ना? हो, मीटिंग म्हणजे बोलणं झालंय, पण अजून काही कन्फर्मेशन आलं नाहीये. औ, ऍक्च्युली माझ्या वडिलांना आज रुटीन चेकअप साठी घेऊन जायचंय मला संध्याकाळी. नाही म्हणजे तसा वेळ आहे, मी ऑफिस नंतर संध्याकाळी जाईन त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मीटिंग जास्त वेळ चालणार नाही ना. नाही म्हणजे तसं काही असेल तर मी मॅनेज करीन म्हणून विचारलं. अग, मॅनेज कशाला करायला पाहिजे? वडिलांचं चेकअप आहे ना, आताच तर त्यांची सर्जरी झाली आहे, ते महत्वाचं आहे. काही मॅनेज वगैरे करू नको. एक्झॅक्टली, मी तेच म्हणणार होतो आता. हे बघा मिस दाभोळकर, तुम्ही असं करू नका, मी मीटिंग कॅन्सल करतो. काय अविनाश, तू मीटिंग कॅन्सल करणार? हो, म्हणजे अजून मीटिंगचं काहीच ठरलं नाही ना, तर मीटिंग कॅन्सल होऊ शकते. नाही नाही सर, प्लीज कॅन्सल नका करू मीटिंग, होईल काहीतरी मॅनेज. नाही मिस दाभोळकर, तुम्ही असं करू नका, आणि जरी मीटिंग असेल तरी मी जाईन. तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या वडिलांचं रुटीन चेकअप कॅन्सल करू नका. सर, अग आता तू सांगतोय ना. पण मिस दाभोळकर, आता काय? नाही म्हणजे तुम्ही एकटाच जाणार आहात का तुमच्या वडिलांना घेऊन? हो हो, म्हणजे अरे खरंच की जय आता पुण्याला गेलाय ना, मग तिला एकटीलाच जावं लागणार. नाही म्हणजे हवं तर मी येतो. नाही नको, मी घेऊन जाईन त्यांना हॉस्पिटल मध्ये. जय इथे असायला हवा होता. नाही तू असता ना तर इथली सगळी काम पूर्ण करून हिच्या बरोबर गेला असता ना. याला म्हणतात खरी मैत्री. मस्त क्लायमेट आहे ना. जय, झोपलास का? नाही, काय झालं? काय झालं काय बोलतीये मी तुझ्याशी. म्हटलं क्लायमेट मस्त आहे ना. वाव, मज्जा. खिडकी का उघडी ठेवली? नाही नाही, असू दे. अरे रजनी, काय प्रॉब्लेम आहे, उघड ना. असू दे मला. काय? मला अलर्जी आहे धुळीची. सॉरी सॉरी. जय, पाऊस पडेल का रे? माहित पडेल. अरे वाटतंय मला असं पाऊस पडेल. किती वेळ आहे आपल्याला अजून? 10 मिनिटात पोहचू सर. जरा लवकर. काय लवकर? काय काय छान वाटतंय. हे काय? सेल्फी. कशाला सेल्फी? का काढतात लोक? असं काय करतोस तू? मी सेल्फीच काढते. हा असा काय चेहरा केलाय? कम ऑन जय, आपण 10 मिनिटात तिथे पोहोचू, मग उभे चेहरे घेऊन बसायचं दिवसभर त्या क्लायंट समोर.
इतकं छान क्लायमेट आहे, मस्त पाऊस बिऊस पडणार आहे, पण दोघं एकत्र चाललो आहे. तुला आवडत नाहीये का आपण चाललो एकत्र ते? दाभोळकर काही बोलणार नाही तुला सेल्फी काढला म्हणून. त्यांना मी घाबरत नाही. नाही घाबरत ना, मग हास की जरा. जय हास, मला दिसते इथे हास. एक मिनिट, एक 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 मस्त आला ना. ओके, हे काय आता? काही नाही. जरा लवकर. जुई, तुझी मागच्या टूरची फाईल जरा ईमेल कर. हो. काय झालं मॅडम, कुणाचा मेसेज आहे? बघ काय हसताय एवढ्या बघू. भैया काय झालं, एवढ्या का हसताय दोघी जणी? रजनी म्हणजे ना रजनी अगदी. असच कशाला? खरंच का बाई, ही रजनी म्हणजे ना रजनी अगदी. अगदी रजनी म्हणजे रजनी असणार, बघू काय ते. याला सांगायला होत खोपोलीच्या आश्रमात पण जाऊन या म्हणून. नाही नंदिनी मॅडम, ओ आश्रमात कुठे जायला सांगताय त्यांना? खर तर ना त्यांना आपण चिक्की आणायला सांगायला पाहिजे. अगं आपण जाऊन खाऊ चिक्की, बघू काय ते. हे बघ ना, पिकनिक चालली दोघांची अगदी. बघू ना पण. बघू मला. नाही झेपणार तुला. का ग, का असं बोलतेस तिला? मला बघायचंय काका. मला पण बघायचंय. नाही रको, राहू दे काका, मला दाखवा ना प्लीज. अगं आदिती. अहो अरविंद, असं काय करताय? दाखवा ना तिला. काय हरकत आहे, तिने पाहिला तर फोटो द्या इकडे. मस्त मज्जा चालली आहे त्यांची लोणावळ्यात. खरंच. अगं आता वय आहे त्यांचं, त्यांनी नाही मजा करायची तर कोणी करायची? आता सेल्फी वगैरे काढणं तर जनरल आहे, पण बरंय कामानंतर मजा करतात हे महत्वाचं आहे. अगं ते कामासाठी गेलेत, फिरायला गेलेत. हॅलो. हॅलो, तुम्ही पोहोचलात का? हो जस्ट. ओके, प्रवास कसा झाला? छान, मस्त. उत्तमच होणार ना, खास कलीग आहे ना सोबत तुमच्या. हा तेही बरोबरच आहे म्हणा. जय, खरंच आहे. आता आम्ही कुठे आहोत हे बघायला फोन केलास ना तू? छे,
प्लीज हा असं काही नाही. असं नाहीये मग कसं आहे ग? हो म्हणजे मी फक्त विचारण्यासाठी फोन केला की तुम्ही कुठे आहात आणि काम करताय की फिरताय. अदिती मॅडम फारच काळजी आहे तुम्हाला तुमच्या कलिगशी रजनीची. एक मिनिट एक मिनिट, तू हे सगळं रजनी समोर बोलतोय? आय मीन कुठे ती? आहेतच, फ्रेश व्हायला गेले, प्रवास करून दमल्या मॅडम. बरं आज तुला परत यायला उशीर होईल का? हा पण लंच पर्यंत निघू शकू आम्ही. नाही म्हणजे अण्णांना डॉक्टर कडे घेऊन जायचं होतं ना म्हणून विचारलं. हो आहे माझ्या लक्षात, मी संध्याकाळ पर्यंत यायचा प्रयत्न करतो. एक कोण आहे ऑफिस मग? नाही फोन? नाही घरून फोन आहे. मला एक ना, मी काय म्हणत होते आपण शक्य झालं तर जरा लवकरच काम आटपूया, म्हणजे वेळ मिळाला तर जरा फिरता येईल ना. मी एक काम करते, मी करमरकर आलेत का बघते. मी फोन आटपून येतो. हा एक लवकर ये. हॅलो आदिती ऐक ना. ऐकलं मी, नंतर बोलू. मी मीटिंग संपल्यावर कळवतो आणि सरळ घरीच येणार आहे. हो हो कळलं, ठेवते फोन. बाय.